नमस्कार, आपली मुंबईत आपलं स्वागत। आकाशात उडण्याचं स्वप्न बालपणी प्रत्येकाच्या मनात असतं। प्रत्येकाची इच्छा मात्र लहानपणीच पूर्ण होते असं नाही। तरीही आज बालदिनाच्या निमित्तानं ज्यांना विमानात बसणं हे स्वप्नच वाटत होतं अशा लहानग्यांना जेट एअरवेजनं सुखद हवाई सफर घडवून आणली। पालिकेच्या वेगवेगळ्या शाळांमधल्या मुलांनी विमान फक्त चित्रात किंवा आकाशात उडतानाच पाहिलंय। विमानात बसून सफर करणं हे फक्त स्वप्नच होतं। मात्र जेटनं आज बालदिनाच्या निमित्तानं काही मुलांचं स्वप्न सत्यात उतरवलं। मुंबई महापालिकेच्या तसंच गरीब आणि मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शाळांमधल्या काही निवडक मुलांना जेटनं आज हवाई सफर घडवली। हवेत झेपावल्यानंतर स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद या लहानग्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। मला खूप मस्त वाटलं। विमानात बसून उडणं याही पेक्षा प्रत्यक्ष विमान उडवण्याचा अनुभव मिळाला तर काय विचारता। जेटनंच मुंबईतल्या काही निवडक मुलांना आज प्रत्यक्ष विमान उडवण्याचाही आनंद मिळवून दिला। गोरेगाव मधल्या जेट एअरवेजच्या सिम्युलेटर मध्ये या मुलांनी विमान उडवण्याचा आनंद घेतला। विमानात न बसता या आभासी सिम्युलेटर मध्ये प्रत्यक्ष विमान चालवण्याचा अद्भुत आनंद मिळाल्यानं बच्चे कंपनी खुश होती। हमने टेक ऑफ किया और लैंडिंग किया। हमने देखा कैसा प्लेन चलाया जा सकता है और सब टर्निंग किया और फिर हमने लैंडिंग भी किया। बहुत मजेदार था। It was amazing because it was the first time that I've like sat in a cockpit and oh my god, I was flying, I was holding the thing, I was controlling it. बालदिनाच्या निमित्तानं मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आज सेलिब्रिटी मंडळही ठिकठिकाणी दिसत होती। सिने अभिनेता बोमन इराणी, अभिनेत्री अमृता राव यांनी मुलांसोबत गप्पा मारून आजचा दिवस साजरा केला। आपली मुंबईसाठी कॅमेरामन अविनाश लोंढेसह अमेय कोळेकर, गोरेगाव। आपली मुंबईत पुन्हा भेटूया थोड्या विश्रांतीनंतर।